कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील सन 1993-94 सालच्या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा अगदी उत्साहामध्ये नुकताच पार पडला. तब्बल 29 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सोबत शिकलेले वर्गमित्र पुन्हा एकदा भेटले आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या स्नेह मेळाव्याचं वैशिष्ट्य होतं म्हणजे सर्वजण आपल्या सहचारिणीलाही यावेळी घेऊन आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमास दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक उंडे सर आणि टाकसाळ सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सन 1993-94 साली ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यातील बरेचसे शिक्षक या जगात नाहीत, त्यांनाही याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वांनी यावेळी मनसोक्त गप्पा मारल्या. प्रत्येक जण आपल्या बालपणात गेल्यासारखा दिसत होता. प्रत्येकानं आपली मनोगत आणि शाळेतील काही गोष्टींना उजाळा दिला. शिक्षकांनी देखील आपली मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या विद्यार्थ्यांमध्ये कुणी इंजिनियर झालंय तर कुणी डॉक्टर, कुणी उद्योगपती तर कुणी शेतकरी. मात्र कुणाच्याही चेहऱ्यावर वेगळा अहंकार आणि गर्व पाहायला मिळाला नाही. प्रत्येक जण साधेपणानं एकत्रित मिसळून गेला होता. या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली. कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा वैद्यकीय सेवेसाठी मदत लागली तर त्यासाठी सर्वांनी मिळून निधी गोळा करून सदर ग्रुपच्या बॅचचे एक खाते बँकेत उघडायचे आणि त्यातून गरजूंना मदत करायची असा संकल्प या निमित्तानं करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र जमाले आणि त्यांच्या पत्नी जयश्री जमाले यांनी केलं. कार्यक्रम पार पाडण्यात किशोर लोखंडे, किशोर पवार, सुनील पवार, अनिल पवार, भाऊसाहेब दहे यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रम घेण्यात आला ते ठिकाण हॉटेल साई मुकुंदा येथेही चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी हॉटेल चालक शरद गुरसळ यांनीही विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामध्ये श्री किशोर पवार आणि वर्षा पवार यांचा खास करून सत्कार करण्यात आला. त्याचं कारण म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून अगदी ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर विकलेली पावबटर आणि नाशिक शिर्डी रोडवरती कांदे विकून केलेली सुरुवात, 1999 साली शिर्डीमध्ये हॉटेल गोरडियाला वेटर म्हणून केलेली सुरुवात, ते आज शिर्डी येथील 3-स्टार हॉटेल व्यावसायिक अशी यशस्वी वाटचाल आणि प्रामाणिकपणे केलेले कष्ट यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी सर्वांचे आभार मानून हॉटेल इंदोर पॅलेसकडून सर्व विद्यार्थी मित्र आणि शिक्षकांना जोडीने आले असल्यानं पेशवाई पैठणी साडी आणि एक व्हाईट लिनन शर्ट कार्यक्रमाची आठवण म्हणून भेट स्वरूपात देण्यात आले. सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी आपले अनुभव कथन केले. 28 वर्षांनंतर हा सुवर्णयोग जुळून आला. सर्व जुन्या सवंगड्यांना भेटून आनंद वाटला अशा प्रतिक्रिया माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. मी मनीष पवार देशमानेवरून आले. मी गेट टुगेदरसाठी 1993-94 आमची बॅच होती. खूप दिवसातून भेटलो आम्ही, ती 28 ते 29 वर्षातून भेटलो आहे आम्ही. त्याच्यामुळं खूप छान वाटतं, पण खूप छान वाटतंय मला सगळ्यांना भेटून, सगळ्यांना सगळ्यांची ओळखी झाली, सगळे नवीन नवीन आहेत. मी जितेंद्र जमाले, राहणार पुणे. 28 वर्षानंतर सुवर्णयोग जुळून आला आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही सर्वांच्या सहमताने इथे चांदेकसारे येथे करत आहोत. आमची 93-94 बॅच आहे आणि एकंदरीत आम्ही असं ठरवलं की जो कार्यक्रम करायचा हा विथ फॅमिली करायचा, म्हणजे मिसेस आणि मिस्टर अशा हिशोबाने आम्ही हा एकंदरीत कार्यक्रम इथे सादर म्हणजे कार्यक्रम करतोय. तर त्या काळात बऱ्याच अडचणी होत्या, तरीही विद्यार्थ्यांनी सहकार्य करून शिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही भरपूर प्रेम दिलं अशी भावना शिक्षकांनीही व्यक्त केली. 93-94 या चांदेकसाऱ्यामध्ये मी हायस्कूलला शिक्षक म्हणून होतो. तर जवळजवळ ह्या गावामध्ये आणि 13 वर्ष मी माझी इथं सेवा झाली शिक्षक म्हणून. तर हे माझ्या बॅचचे सगळे विद्यार्थी आहेत. आणि त्यावेळेची अशी स्थिती होती की पाणी पिण्याचा हे फार प्रॉब्लेम होता, परंतु हे विद्यार्थ्यांचं एवढं मोठं सहकार्य असताना बी ते या ठिकाणी शाळेला येत होते आणि त्यांचं खूप प्रेम शाळेवर बी होतं आणि आमच्यावर तो होतंच. या गावकऱ्यांनी आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिक्षकाला खूप मोठं प्रेम दिलं. त्याच्यात प्रामुख्याने बहिणाजी गुजर, साहेबराव होन आणि त्याचबरोबर शिवाजी आढेरावचे वडील आढेराव, हां पांडुरंग आढेराव, ही प्रमुख माणसं आणि त्याचबरोबर दौलतनाना यांचं प्रेम आम्हाला भरभरून मिळायचं. त्यामुळं आमची 13 वर्ष कशी गेली हे आम्हाला कळालंसुद्धा नाही. आणि आमची हे असणारे 95 बॅच, 1995-93-94 बॅच यांना आम्ही शिकवायला व्हायचो. विज्ञान विषय माझ्याकडे असायचा आणि खूप सुंदर यांनी आम्हाला त्यावेळेला प्रतिसाद दिला.
आणि ह्या प्रतिसादामुळे हे आणि आम्ही आमच्या मनातून त्यांना जे शिकवलं त्यावेळेला त्यांची आज्ञाधारकपणा ही त्यांच्या अंगी होता, प्रामाणिकपणाही अंगी त्यांच्या होता आणि सर्वच विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्यावेळेला खूप अगदी जिद्दीने कार्य करत होते, काम करायचा ज्या अभ्यासही तसा होत होता आणि आज ते नावलौकिक माझे विद्यार्थी, माझी अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो की माझे विद्यार्थी कोणी मिलिटरीमध्ये गेलं, कोणी इंजिनियर झालं, कोणी उत्तम प्रकारे शेती झाली आणि उत्तम प्रकारे अगदी विविध प्रकारच्या पदावरती आज आरूढ झालेले आहेत। आज जरी ते माझे विद्यार्थी उपस्थित नसले, कोणी मिलिटरीमध्ये तर कोणी कोणते जवान झालेले आहेत आणि चांगल्या रीतीने भारत ह्या संपूर्ण भारताचं संरक्षण करण्याचं काम देखील ते करतात आणि आज ते जरी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आले नसतील तरी परंतु आज माझे जे विद्यार्थी आहेत आज मी यांना माझं म्हणतो, कारण मी 13 वर्षे ज्यावेळेस इथं मी कार्य करत होतो त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी आणि आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे, या प्रेमाचं मी आजपर्यंत ऋणी आहे। पहा, मी प्रकाश होंडाजी उंडे सर, इंग्लिश टीचर, या ठिकाणी येऊन मला खूप आनंद वाटला। 1993-94 ही बॅच आहे, या बॅचमध्ये येऊन अनेक विद्यार्थी या ठिकाणी खूप म्हणजे माझ्या पद्धतीनं त्यांना चांगलं अध्यापन करण्याचं कार्य केलं आणि खरोखरच विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि त्यांच्या जीवनामध्ये भावी जीवनामध्ये ते खूप मोठे झाले, स्वतःच्या पायावरती स्वावलंबी झाले। स्वावलंबी झाल्यानंतरसुद्धा अजून त्यांची जी संस्कृती आहे ते संस्कृतीमध्येसुद्धा त्यांनी काय केलं की स्वतःचे आईवडील यांचीसुद्धा ते सेवा करतात, यामध्ये शिक्षणाचा संपूर्ण सार आलेला आहे। पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धती होती आईवडिलांची सेवा करायचे, आजही माझे विद्यार्थी तेच करतात की जे आईवडिलांची सेवा करतात, ज्ञानदानाचं कार्य करतात, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये ते आज कार्यरत आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शेतकरी आहे, चांगले उत्तम शेतकरी आहे, कोणी व्यावसायिक आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण सेटल झालेला आहे या ठिकाणी। त्याच्यामुळं इतकं आनंद वाटला की जणू काय आपण एक स्वर्गात आहोत अशा प्रकारचं एक सुख मला या ठिकाणी येऊन मिळालं आणि मला खूप खूप आनंद वाटला आणि अशीच प्रगती माझ्या विद्यार्थ्याची नाही अशी बॅच घडवली 1993-94 तर माझ्या आयुष्यात आणि माझ्या स्मरणात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या लक्षात राहणार, माझ्या स्मरणात राहणार। धन्यवाद, थँक्यू। शेवटी सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प देखील केला। कॅमेरा पर्सन साई सुराळे, एसएन मीडिया, कोपरगाव।